आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खबैये आम्ही सारे खबैये सारे खबैये आम्ही सारे खबैये शिकवित नवीन काही बनवावे किती किती सोसले ते जीवित हे पुरवावे करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खबैये आम्ही सारे खबैये सारे खबैये आम्ही सारे खबैये नमस्कार बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खाऊच्या या भागात मी सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. ऐक काय झालंय आज माझा मूड असा फ्रेश मूड नाहीये. काय झालं सकाळी उठल्यापासून असं वाटतंय की माझे हाडं आणि मसल्स म्हणजे स्नायू संपावर गेलेत की काय. मी असं विचार करतो की असं का व्हावं म्हणजे इतकं का व्हावं. नंतर माझ्या लक्षात आलं की मी गरबा खेळत होतो. काल गरबा खेळला ना मी. माझा एक वेगळा आहे म्हणजे माझा गरबा स्टाईलच वेगळी आहे. म्हणजे कसं आहे की पुण्यात एफ सी रोडला एक हॉटेल आहे बरं का. त्या हॉटेलमध्ये एक डोसा मिळतो तर त्या डोसाला ना पानसे डोसा असं म्हणतात. तर तो पानसे डोसाचं नाव कसं पडलं ते एक दिवस ना एक पानसे नावाचे गुरुस्त तिथे डोसा खात बसले होते आणि त्यात तो डोसा इतका कडक होता की त्याने चावता आला नाही. मग मी त्या वाईटाला त्यांनी बोला अरे हे जरा बऱ्यापैकी खाता येईल असा डोसा दे त्यांच्या स्टाईलने. मग ते वेटरने दुसरा डोसा मधून आला तो डोसा इतका मऊ होता आणि तो डोसा आजपर्यंत कंटिन्यू झालेला आहे म्हणून त्या डोसाला पानसे डोसा असं म्हणतात. तसंच माझं आहे एक दामले गरबा असा एक वेगळा गरबा मी सुरू केलेला आहे. साधारणपणे गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला दिसेल दामले गरबा म्हणजे काय आहे. तर ॲक्च्युली म्हणजे तो दामले गरबा म्हणजे काय हे मला तुम्हाला दाखवायची खूप इच्छा झालेली आहे कारण माझे बोन्स आणि मसल्स इज सो पेनिंग ना यार कंटाळा आला आहे मला. पण हे जरी पेनिंग असलं तरी माझं पोट कार्यरत आहे बरं का. हां म्हणजे भूक लागलेली नाही आहे वगैरे असं मला आयुष्यात कधी झालेलं नाही होणार नाही आणि आत्ताही नाही आहे. तर आता हे भूक शमवायचं काम करण्यासाठी माझी एक मैत्रीण इथे मी आमंत्रित केलेली आहे. रोजगार निर्मितीची ताकद व्यापारात असते आणि आर्थिक समृद्धीसाठी तसंच विकासासाठी व्यापार आवश्यक असतो. याच व्यापारासाठी लागणारी धाडसी वृत्ती आणि प्रयोग करण्याची इच्छा असलेल्या स्वाती थोरात खुराणा यांनी मार्केटिंग आणि फायनान्समधल्या MBA नंतर सुरू केलं ते कॉटन विलेज. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काही काळ काम केल्यानंतर आपल्या शिक्षणापेक्षा काहीतरी वेगळ्या व्यवसायात उतरायचा धाडसी निर्णय घेणाऱ्या स्वाती थोरात खुराणा यांनी कॉटन विलेजचा व्याप आता खूप मोठा केलाय. पुण्यातली 3 दुकानं आणि कोल्हापूरमध्ये 1 इतका त्यांच्या व्यवसायाचा परीघ रुंदावला आहे. टेक्सटाईलचं कुठलंही शिक्षण न घेता मध्यम वर्गीय आणि कॉलेजमधल्या मुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेत कुर्ती आणि इतर कपड्यांमध्ये आपलं वेगळेपण टिकवणारी स्वाती आहे आपली आजची पाहुणी. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुझं? स्वाती थोरात माहेरचं आहे आणि स्वाती खुराना सासरचे. स्वाती थोरात खुराना. हो. हे कसं काय झालं ग एकदम थोरातांची कमळा एकदम खुरानांची कशी झाली? ते ऍक्च्युअली लव्ह मॅरेजच आहे. कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि नंतर. कुठलं कॉलेज तुमचं? मी इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये MBA केलं. ओके. तर तिकडून मग मुंबईला आलो आम्ही दोघेही जॉब करायला. तो कुठे जॉब करायचा? तो तिथे अंधेरी ते कॅरल डाईट ची कंपनी होती तर तिकडे. ही इज अ केमिकल इंजिनियर आणि नंतर तो त्यांनी MBA केलं. आणि तुझं काय? माझं BBA झालं ग्रॅज्युएशन आणि मग MBA केलं. आणि मग मुंबईत तू काय कुठे काम करत होती? मी हॉटेल इंडस्ट्री मध्ये होते ऍज अ सेल्स मॅनेजर. ते असं MBA झालं सगळे फ्रेंड्स होते MBA केलं आपल्या इथे शिक्षणाचं फार महत्व दिला जातो म्हणून म्हटलं MBA करू. मग MBA केलं आणि अपॉर्च्युनिटी आली ती हॉटेलमध्ये जॉब करायची. पण एक्झॅक्टली सांताक्रूज. सांताक्रूज आणि तो अंधेरी. तो हो जेवायला तिथेच यायचा का तू? हो. आणि आमचं कसं असायचं की हॉटेलमध्ये एक एरिया दिला जायचा की तो हँडल करायचा आहे. तर मग बेसिकली त्याची जी कंपनी होती ती माझी क्लायंट होते. असं हे योगायोग नाही तू बरोबर ते झालंच म्हणा कसंही म्हणा आता तुम्ही ते झालंच. आणि मग तिथून मग आमची स्टोरी चालू झाली. हा मग आम्ही दोघेही पुण्याचे. मग वीकेंडला दोघांना पुण्याला यायचं मग बस मध्ये जाणं येणं आणि ते तशीच मग हळूहळू ते प्रोग्रेस हा मग होत गेली. आणि मग वन फाईन डे देन वी गॉट एंगेज देन वी गॉट मॅरिड. बरं मग घरच्यांचा दोघांचा पाठिंबा ओके अगदी. सो नाऊ युअर खुराना. येस. किती वर्ष झाली लग्नाला?
तीन वर्ष. बरोबर बरोबर. पण आता आता हे तुझं आता तुझा व्यवसाय काय चालू आहे? आमचे चार गार्मेंट स्टोअर्स आहेत पुण्यात. तीन पुण्यात आहेत, एक कोल्हापुरात चालू केलं 2 आठवड्यापूर्वी. इट्स नेम्ड कॉटन विलेज. सगळं आम्हीच बनवतो. इट्स बेसिकली कॉटन टॉप्स, कुर्तीज, नंतर चुडीदार, वन पीस ड्रेस. म्हणजे प्रोडक्शनचं काम नवरा सांभाळतो? नाही, प्रोडक्शनचं मी सांभाळते आणि सेल्स, मार्केटिंग, फायनान्स तो सांभाळतो. हार्ट तुझ्याकडे ठेवलेलं? येस, ते पाहिजेलच. डिझाईन सगळं काम तुझं? येस, डिझायनिंगचं काम माझं, टेलर्स, कारीगर यांना सगळ्यांना सांभाळतो. किती कारीगर आपले? आता माझ्याकडे 40 पीपल आहेत. 40 to 50 पीपल ऑन माय पेरोल. अँड 100 स्क्वेअर फीट मध्ये मी चालू केलेलं दुकान, तेव्हा दोनच मशीन्स होते माझ्याकडे आणि हार्डली एकच सेल्स गर्ल होती. आता चारही दुकानं मिळून जर बघितलं तर 3,500 स्क्वेअर फीटची आमची दुकानांची स्पेस आहे. 30 मशीन्स आता जिथे दोन होत आहेत 3-4 वर्षापूर्वी. सो यू पुट इन लॉट ऑफ एफर्ट्स. इट वॉज लॉट ऑफ एफर्ट. म्हणजे जसं बनवणं, नवीन डिझाईन्स आणणं हे जसं महत्वाचं आहे, तसंच ते विकणं, म्हणजे दोन्ही, एव्हरी बोथ हॅव टू वर्क सायमल्टेनियसली. ऍब्सोल्युटली. तुझं एफसी रोडला आहे? हो, एफसी रोडला. म्हणजे तिथे कॉलेजेसचं म्हणजे किती तरी हे आहे. एफसी रोडला कॉलेजेसचे जास्ती मला स्टुडंट क्राऊड येतो. नंतर आमचं दुसरं दुकान आहे जे कॅम्प मध्ये, तिथे सिंधीज, पंजाबीज, लेडीज जास्ती असतात, तर त्यांचा जास्ती आम्हाला. आता मला तुला अजून एक विचार, जरी सेल्स बाजू मिस्टर सांभाळत असतील तरी एफसी रोडला असणारा तुमचा कस्टमर आणि त्याची त्याची विकत घेण्याची रेंज, म्हणजे इकडे तुम्ही समजा 200 रुपयाची कुर्ती तुम्ही कॅम्प मध्ये डेफिनेटली 350 नाही नाही, आमचे सगळीकडे सेम आहे. इनफॅक्ट नाही नाही, आम्हाला कॉलेजची मुलगी किंवा कॉलेजचा मुलगा 350-400 रुपयाचं घेऊ शकेल का आम्हाला? नाही नाही, किंवा 500 रुपये बजेट आहे सगळ्यांचा, आय अग्री. पण कसं आहे, वी हॅव मेड इट अ फर्म म्हणून सगळं सिस्टमॅटिक करायचं आहे आणि इफ वी लुक फॉरवर्ड, जर आम्हाला ग्रो व्हायचं आहे तर आम्हाला एक स्टॅग्नंट रेटच ठेवायला लागणार. ओके. आणि कोल्हापूरला आता तेच मी म्हणते, फ्रँचायझी दिली आम्ही तर तिकडेही तोच रेट आहे. जस्ट दॅट वी वर्क ऑन पर्सेंटेज मार्जिन. बरोबर. जर ते करायचं तर दॅट्स द वे वी कॅन ग्रो, नाहीतर मग आम्ही ग्रो नाही. विश्वासार्हता वाढते त्यामुळे. ठीक आहे, आता घरी आपण येऊया. घरचं जेवणाचं काय पद्धत आहे? कोण तू बनवतेस का माणसं ठेवली, बाई ठेवली? मी पण बनवते, माझी सासू पण बनवते आणि आमच्याकडे बाई पण आहे. बाई पण आहे. यजमानांना कोणाच्या हातचं आवडतं? आधी आईच्या हातचं आवडत असणारच, आता बायकोच्या हातचं आवडतं? दोघींचं. मी एकीच नाही बोलू शकत, पण दोघींचं. ठीक आहे, आज आपण आपल्या किचन कडे जायलाच पाहिजे. कारण मला काय साधारणपणे माझं असं होतं की 5-7 मिनिटं बोललं की मला भूक लागायला लागते. बरोबर, आपण किचन कडे जाऊया. आमच्या खव्याने तू आज काय काय दाखवणार आहेस? तीन पदार्थ आहेत. बर, एक मिक्स्ड व्हेजिटेबल दलिया, दुसरा आहे तो एक गाजर पराठा आहे. गाजर पराठा थोडा अनकॉमन आहे, हे पंजाबांची डिश आहे. ओके. तिसरा? तिसरा आहे ऍपल रबडी. ऍपल रबडी. येस. ओके, आपण पहिल्यांदा काय बघतोय? हे मिक्स्ड व्हेजिटेबल दलिया. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? हे दलिया आहे. ओके. कोबी, पत्ता कोबी, काजू किसमिस, हे स्वीट कॉर्न, शेंगदाणे, मटार, भोपळी मिरची, भोपळी मिरची, गाजर, कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, जिरं, हे मसाला आहे आपला घरचा. नंतर हे जिरं पावडर, धना पावडर, लिंबू, तूप, हळद, मिरची आणि मीठ. चला आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं तिथे? आम्ही कुकर ठेवलेलं आहे. हो, ते आधी एक चमचा तूप टाकायचं. तुझी शाळा कुठली? सेंट जोसेफ हायस्कूल. आणि त्यात हे दलिया. आता ह्याच्यात सगळे मसाले टाकायचे. थोडस जिरा पावडर, हा आपला मसाला. धन पावडर थोडं जास्ती टाक लागत. हळद तर अगदीच थोडी. आणि मीठ आपल्या टेस्टच्या नुसार. आता एक वाटी आपण दलिया घेतला तर 2 वाटी पाणी. बरोबर, हीच वाटी घेतो. दलियाचीच वाटी घेतो. लपडा नको ना. बस, आणि हे आता कुकरला लावून हे अगदी 5 मिनिटात शिजून होतं. आमचं सगळं कुकर बिकर लागलेलं आहे, सगळं व्यवस्थित आमचं शिजून रेडी झालेलं आहे. आता काय करायचं? आता काय शिजवायचं मला? आता अर्धं झालंय आणि आता अर्धं करायचंय. पण हे तर फारच लवकर होतं. पॅन मध्ये तेल टाकून थोडं गरम करायचं. ओके. जिरं टाकायचं, आलं, हिरवी मिरची, तुम्हाला थोडं तिखट हवं ना? थोडं म्हणजे बऱ्यापैकी असेल तरी चालेल. मिरची, कांदा, कांदा आणि दाणे. दाणे आता काय?
आता हे सगळे हे टाकू, काजू आणि बेदाणे. आता हे कोबी टाकली, मटर, कॅप्सिकम, गाजर, गाजर, स्वीट कॉर्न. बस आता ह्याला एक वाफ द्यायची. टोमॅटो, टोमॅटो एकदम एंडला, एकदम एंडला. आपण ह्याच्यावर झाकण ठेवू. हे साधारण किती वेळ ते वाफ येईल तेव्हा कळेलच आपल्याला. साधारण एक दीड मिनिट, एक दीड मिनिट. आता आपण हा दलिया टाकू. ओके, आपलं जवळजवळ सगळं टाकून झालेलं आहे. आता फक्त लिंबू पिळायचं की खायला सुरुवात करायची? लिंबू तर ते खातानाच पिळायचं. आणि मीठ टाकायचं राहिलं फक्त. हो, ते आता इथून ती चव करायची होती. आणि थोडस मीठ, अगदी थोडं बस. ओके, झालं ना? हो झालं. आता एंड मध्ये टोमॅटो फक्त वरतून टाकायचे. हा, गुलाबी असं दिसायला पाहिजे. तू काश्मीरला वगैरे काय जायचं प्लॅनिंग? काश्मीरला, हाँगकाँग, बँकॉक, बँकॉक, पटाया, सिंगापूर, मलेशिया मी फिरून आलोय. आता चाललंय बघूया, पॉंडिचेरी इकडे तिकडे. पॉंडिचेरी एका असं कॉर्नरला जाणार आहे, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मिक्स व्हेज दलिया बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दलिया, कोबी, शेंगदाणे, मक्याचे दाणे, काजूचे तुकडे, बेदाणे, मटार, टोमॅटो, कांदा, गाजर, भोपळी मिरची, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, जिरेपूड, धणेपूड, हळद, तिखट, तूप, मीठ आणि गरम मसाला. कृती: प्रथम कुकरमध्ये एक चमचा तूप गरम करून त्यामध्ये दलिया परतून घ्यावा. त्यामध्ये जिरेपूड, गरम मसाला, धणेपूड, हळद, तिखट, मीठ आणि पाणी घालून दलिया शिजवून घ्यावा. पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, आलं, हिरवी मिरची आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये काजूचे तुकडे, बेदाणे, शेंगदाणे, कोबी, मटार, सिमला मिरचीचे तुकडे, गाजराचे तुकडे आणि मक्याचे दाणे घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये शिजवलेला दलिया, मीठ आणि टोमॅटो घालून परतून डिश सर्व करावी. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे. आता आपण जातोय दुसऱ्या रेसिपीकडे. हे गाजर पराठा आहे. गाजर पराठा? हो. कुठे शिकलीस तू? पंजाबच्या फिरी, नवऱ्याकडे, सासरी. चला आता आपण जाऊया. पहिल्या आपली रेसिपीचं नाव काय आहे? हे गाजर पराठा. गाजर पराठा. मला साहित्य सांगतेस काय काय? हे गाजर खिसलेले, हे पीठ, हे आटा बनवलेला, तेल, धणा पावडर, जिरं पावडर, हे आमचूर पावडर, मीठ, मिरची पावडर आणि मिरची. गाजर घेतलेलं आहे, गाजर घेतलं, आमचूर पावडर घेतलेली आहे, जिरा पावडर, जिरा पावडर, धणा पावडर, धणा पावडर, लाल तिखट, मिरची पावडर, मिरची पावडर, मिरची, मिरची. ओके, आता आपण सगळं एकत्र करून घेतोय. हो, आता हे सगळं एकत्र मिक्स करायचं. ह्याच्यात मीठ टाकायचं नाही, पण ह्याच्यात मीठ मी पाणी सुटणार. कारण ह्याला काय करतो, आपण खिसतो आणि पेपरवरती ड्राय होण्यासाठी ठेवतो. नाहीतर मग ते मळताना, लाटताना ते पाणी सुटेल त्याचं आणि ते मीठ लाटलं हे पूर्णपणे ड्राय आहे. तर खिसून थोडस स्प्रेड आउट करून त्याचं पाणी सुकून द्यायचं पूर्णपणे. आता हे लाटून घ्यायचं. हे कसं लाटणार तू? नाही नाही, हे लाटून घ्यायचं. डोक्यात एवढा गोंधळ असतो ना काय काय वेळ. ओके, आता ह्याला थोडं तेल लावायचं आणि आपण ह्याच्यात मीठ नाही टाकलं म्हणून इथे मीठ टाकायचं, कारण त्याला पाणी सुटत. अच्छा, मग आमचे मोस्टली पराठे असेच बनतात. आलू सोडलं तर आलू पराठ्यात मीठ त्याच्याबरोबरच जातं, पण बाकीच्या पराठ्यांना आम्ही असंच लावतो. मेवी म्हणून पंजाबचे पराठे जास्त चांगले लागतात. काय तुम्ही कसं बनवता ह्याला खूप महत्व आहे ना. इथे की काय करेल, उगाच घाबरते. आता हे कशावर खाता येईल आपल्याला? दही, लोणचं, रायता ह्याच्याबरोबर खाता येतं. लोणचं कुठलंही चालेल, म्हणजे कुठलंही चालतं, पण जनरली दह्याबरोबर हे जास्ती चांगलं लागतं. तुम्हाला पाहिजे तसं का? हे आता जवळजवळ झालेलं आहे.
हो हो तेल बिल घातलंय नाही आता लावायचं हे एकदा पलटून मग तेल लावू फर्स्ट क्लास डन लिहून घ्या साहित्य आणि कृती गाजर पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य गाजराचा किस भिजवलेलं गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आमचूर पावडर जिरेपूड धणेपूड हिरवी मिरची तिखट मीठ आणि तेल कृती प्रथम एका बाउल मध्ये गाजराचा किस घेऊन त्यामध्ये आमचूर पावडर जिरेपूड धणेपूड तिखट आणि हिरवी मिरची घालून सारण तयार करावं भिजवलेल्या गव्हाच्या पिठाची पोळी लाटावी पोळीला तेल लावावं त्यावर मीठ भुरभुरून सारण भरावं आणि पुन्हा लाटी करून घ्यावी या लाठीचा पराठा लाटून तो खरपूस भाजून घ्यावा चला जाऊ आता तिसऱ्या रेसिपी कडे तिसरी रेसिपी काय आहे ऍपल रबडी ऍपल रबडी ही कुठली रेसिपी आहे नैनिताल नाही नाही ही मीच इन्व्हेंट केली तू हो म्हणजे असंच डोक्यात आलं माझं आणि मी कुठे वाचली नाहीये काही नाही पण वेळ कधी मिळाला तुला नाही फार आधीच आहे हे माझ्या माहेरी माझ्या आई वडिलांची फेवरेट डिश आहे लग्नाच्या आधीच ओके ओके मग ही इकडे होते की नाही सासरी दाखवलीच की हो त्यांनाही आवडते हो ना चल साहित्य सांगा मला काय काय दूध किसलेलं ऍपल याचं साल काढायचं आणि मग किसायचं तसंच नाही बरं साखर आणि हा ऍपलचा ज्यूस आहे बरं आणि हे बदाम बदाम ओके साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे काय तिथे ठेवलेस तू ते ह्याच्यात हे गरम करायचं दूध गरम करायचं बेसिकली ह्याची रबडी बनवायची त्यात काय ह्याच्यापैकी काय घालायचं का ह्याच्यात नाही थोड्या वेळाने मग साखर टाकायची हे एक लिटर दूध आहे तर मग 10 चमचे साखर 10 चमचे हो हे कोणी माप सांगितलं हे माझं माप आहे अच्छा तू तुझं ठरवलेलं माप आहे एक लिटरला 10 चमचे म्हणजे 2 लिटरला 20 चमचे काय हुशार आहे माझं गणित जे आहे ना लहानपणापासून खूप बुकललं मला शाळेत या गणितामुळे असो हा 1 10 चमचे ना हो 8 ते 10 3 4 दूध आटून रेडी झालेले आहेत चल आता काय करायचं आता हे ऍपल जे किसलेलं आहे त्याचं पाणी काढायचं आपण हे पाणी काढले ऑलरेडी काढलेलं आणि हे प्यायचं प्यायचं हो फ्रेश ऍपल ज्यूस आहे ते कशाला वाया घालवायचं मग तुझं चालू दे तू डायरेक्ट बोल त्यांच्याशी बर मग हे ऍपल जे किसलेलं आहे ते ह्याच्यात टाकायचं सॉलिड आणि ते चांगलं मिक्स करायचं ओके आता हे काय आता ही ऍपल रबडी अगदी सोपी आहे आणि ह्याचं काय आणि हे वरतून टाकायचं ओके आणि सर्व करताना फ्रीज वगैरे ठेवायचं का असं नाही नाही गरम नाही हे अगदी थंड चिल्ड पाहिजे त्याशिवाय त्याचं टेस्ट नाही येणार मजा नाही येणार तुम्ही थंड बसू नका खाताना थंड घ्या आता थंड बसू नका लिहून घ्या साहित्य आणि कृती आणि सफरचंद रस प्यायला विसरू नका अप्रतिम लागतंय क्या बात आहे ऍपल रबडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य दूध सफरचंदाचा किस साखर आणि बदाम कृती प्रथम 1 लिटर दुधामध्ये 10 चमचे साखर घालून ते आटवून घ्यावं सर्विंग बाउल मध्ये हे दूध घेऊन त्यामध्ये सफरचंदाचा किस घालावा बदामाच्या तुकड्यांनी गार्निशिंग करून ऍपल रबडी सर्व्ह करावी चला अशा प्रकारे आपले तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आता आपण एक एक पदार्थ घेऊया तुम्हाला आणि मला तुमचं चालू ठेवा तुम्हाला काय करायचं ते माझे सगळे फ्रेंड सगळे फॅमिली मेंबर्स दे आर फॉन्ड ऑफ दॅट सॉलेट बरं मला एक सांग आता हे तर आहेच व्हॉट इज युअर फायनल डेस्टिनेशन म्हणजे तुमचा बिझनेस जो आहे तो वाढवणं हे तर आहे आता ज्या जागा आहेत तुमच्या शॉपच्या त्या भाड्याच्या जागा आहेत तिन्ही जागा तर तुझं आता डेस्टिनेशन काय तुमच्या दोघांचं डेस्टिनेशन काय आता आम्हाला घ्यायचं ते एक विकत स्वतःसाठी तसंच ते कारण किती वर्ष आम्ही रेंट वरती राहणार बरोबर तर मग कुठे ना कधी ना कधी एक स्वतःच तरी हवंच तर ते चालू आहे पण आता असं आहे की सोन्याचा अंड्यासारखं आहे कोणीही जागा सोडत नाही आणि प्राईम लोकेशनला बरोबर तर तो एक मोठा प्रॉब्लेम येतो आम्हाला पण समजा म्हणजे तो तुमचा मिळाली ऑपॉर्च्युनिटी तर येस वी विल ग्रॅब इट ऍब्सोल्युटली आणि मग स्वतःच अजून तुमचं असं जसं बाकी काय बात आहे यशाचा जो महामार्ग आहे तो मेहनतीपासूनच सुरू होतो अगदी पण तुमच्या मनात तुमच्या दोघांच्या मनात ज्या काही छान छान कल्पना आहेत त्या सगळ्या पूर्णत्वास व्हाव्यात आणि लवकरात लवकर तुम्ही काहीतरी डिसिजन घ्यावा छानपैकी
मी आपलं उगाच म्हणतोय काय म्हणजे तुझे सासू सासरे किंवा आई काय म्हणते असं नाही. मी आपलं आमचं जे वाटतं ते मी सांगतो तुला. नाही सगळ्या गोष्टी झाल्या बरा आणि सगळं छान हो एवढीच परमेश्वराकडे इच्छा. आणि वेळात वेळ काढून तुझ्या काउंटरला दुसऱ्या काय मुलीला उभं करून तू इथे आलीस त्याबद्दल आमच्याकडून एक छोटीशी एक प्रेमाची भेट आहे. आणि आता माझी खाण्याची वेळ झालेली पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. आज मी आलोय माझ्या एका मित्राकडे आणि येण्याचं प्रयोजन असं आहे रास गरबा दांडिया. खूप इंटरेस्टिंग विषय आहे तो माझ्यासाठी सुद्धा आहे आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा आहे. पहिली रेसिपी आहे मेवावाले आलू. आपण करणार आहोत केळ्याची बर्फी. बनाना बर्फी याला म्हणतात. डू यू रिअली थिंक की मला दांडिया नाचता येईल